फुलंब्री येथे विवेकानंद क्लासेसच्या वतीने बुधवार रोजी शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. फुलंब्री शहरातील प्रसिद्ध विवेकानंद क्लासेस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मित्र साधना मंडळाचे वरुण पात्रीकर, नगरसेवक मुदस्सर पटेल, राधाबाई वानखेडे, शाळेचे शिक्षक कैलास चिरके यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी क्लासेसचे संचालक विजय जाधव यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. याप्रसंगी उपस्थित असलेले विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया. आपला जो सत्य इतिहास आहे तो सत्य इतिहास आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत जवळजवळ पोहोच गेला म्हणजे त्याच्यामुळं बऱ्याच जणांच्या मनावर जे गैरसमज आहे. आणि पुन्हा आम्ही सांगतो की जे काही अब्दुल खानाचं राज्य होतं त्यांच्याकडे देखील काही त्यांच्या सैन्यामध्ये देखील काही हिंदू होते. त्यांच्या सैन्यामध्ये हिंदू असताना देखील मग ते हिंदू विरोधी आहे आपण असं का म्हणू शकतो चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला जयंतीनिमित्त जे काही आपल्या मनाच्या काही संकल्पना आहेत जे काही आपल्या मनात जे काही चुकीचं आहे ते आपल्या मनात या निमित्तानं काढायला पाहिजे. आणि या सर्व जे लढाया आहेत मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. समजा शिवाजी महाराजांचे जर विरोधक होते असं जर कोणाला वाटत असेल तरी त्यांच्या मनाचा गैरसमज काढण्यासाठी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो की शिवाजी महाराजांचे जे तोफखाना होता त्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता बांधला गेला तेव्हा 5 वर्ष भीषण दुष्काळ पडला होता. का दुष्काळ पडला माहिती तुम्हाला? पाऊस एवढाच पडत होता, अन्नधान्य तेवढंच पिकत होत, सर्व गोष्टी जशा तशा चालू होत्या. पण तरी पण 5-7 वर्ष दुष्काळ पडलेला होता. कारण सर्व लोकांना ताकीद देण्यात आलेली होती. सर्वांनी तुमच्या शेतीमध्ये जेवढा माल होईल तेवढा सर्व माल सैन्य जमा करून घ्यायचं. का? कारण तारमेल बांधायला की त्याचे कारागीर लोक आलेले होते हजारोच्या संख्येने. त्या लोकांची जेवढ्या खाण्याची सोय करण्यासाठी ती घेऊन जायचे जबरदस्ती. म्हणून त्या काळात दुष्काळ पडलेला होता. हा नैसर्गिक दुष्काळ नव्हता, हा घडवून आणलेला दुष्काळ होता. का? कारण आम्हाला ताजमहल बांधायचा होता. ह्या गोष्टी माहिती का लोकांना? नाही. मग आपण कम्पॅरिझन केलं तर आपला राजा किती ग्रेट होता, सर्व जाती धर्माचे लोक सोबत घेऊन होता. आज तुम्ही बघा, आता हे दोनच लोकांनी भाषण केलं, ते पण मुस्लिम समाजाचे. मग तसं पाहिलं त्यांचा काय संबंध? दोघं जण भाषण केलं आणि दोघं मुस्लिम आहे. अरे तुमच्यापेक्षा त्यांना जास्त मला आम्ही मान दिसू लागलो. एक आपल्या लोकांना बंद ते राहिलं तो. आज महाराष्ट्राचं कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण आज जयंती साजरी करत आहोत. या जयंतीचा एक उद्देश असा की आज आपण बघत आहे की ज्या काही समाज रूढी असेल, समाज परंपरा असेल, आपण या महाराष्ट्रामध्ये साजऱ्या करत असताना या जयंतीचं औचित्य साधून एक नवीन पिढीला कुठेतरी एक आदर्श निर्माण व्हावा की छत्रपती शिवाजी महाराज कोण असेल, कोण होते, त्यांचा काय आदर्श आहे समाजासाठी. त्यांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजातल्या सगळ्या वर्गाला सोबत घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व आपलं महाराष्ट्र आज जगासमोर एक वेगळं चित्र किंवा एक वेगळं आदर्श एक महाराष्ट्र आपल्या जगासमोर दिसत आहे. तरी या क्लासेसच्या माध्यमातून आपण आज एक छोटे घाणी का होत नाही, आपण या विचाराचा जी परंपरा आहे ही येणाऱ्या पिढीकडे जावी याचा एक विचार ठेवून आपण या क्लासेसच्या माध्यमातून याची जयंती आपण साजरी करत आहोत. आणि या जयंतीच्या माध्यमातून एक विचार कुठेतरी निर्माण व्हावा की एक ज्या वाईट प्रथा समाजामध्ये घडत आहेत या वाईट प्रथा कुठे शांत व्हाव्यात किंवा थांबाव्यात. जो छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे जो त्या काळात जो शेतकऱ्यांसाठी असेल, जो महिलांसाठी असेल, जो मुलांसाठी असेल, जो तरुणांसाठी असेल. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.